शिमला मिरची भाजी तर तुम्ही नेहमीच खात असता पण मी आज तुम्हाला अगदी झटपट आणि वेगळ्या पद्धतीमध्ये भरलेली शिमला मिरची बनवून दाखवणार आहे चवीला ही खूप छान होते नमस्कार मी सेजल देशी तडका मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते मी आता माझ्या रेसिपीला सुरुवात करते मी इथे शिमला मिरच घेतल्यात आणि धुवून घेतल्यात पाव किलो एवढ्या मी इथे शिमला मिरची घेतली आहे शिमला मिरचीचा वरचा डेटाकडचा भाग आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि मधला जो भाग आहे तो पण आपल्याला काढून त्यातल्या आतमध्ये ज्या बिया असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत मी इथे सगळ्या शिमला मिरचीचा आतला भाग काढून घेतला आहे आता आपल्याला ह्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार करायचा आहे त्यासाठी मी इथे अर्धा वाटी एवढं ओलं खोबरं घेतलं आहे त्यामध्ये मी चार चमचे एवढ्या शेंगदाण्याचा कोड घातला आहे एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातली एक चमचा लाल मसाला घालून घेतला एक चमचा गरम मसाला छोटा अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर आणि छोटा अर्धा चमचा एवढी मी आमचूर पावडर घातले तुमच्याकडे जर आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे चाट मसाला घातला तरी चालेल एक चमचा मीठ घेतलं आहे तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या चाट मसाला पण नसेल आमचूर पावडरही नसेल तर तुम्ही अर्धा लिंबू पिळा तरी चालेल आता हे सगळे मसाले पहिले मी मिक्स करून घेते हा मसाला जो आपण मिरचीमध्ये भरतो तो मसाला जेव्हा मिरची शिजवताना फ्राय करताना मसाला मिरचीमधून बाहेर येतो तो बाहेर येऊ नये म्हणून कासा मिरची शिजवायची कशी फ्राय करायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही संपूर्ण बघा मिरचीमध्ये हा मसाला अगदी छान दापून दाबून असा भरून घ्यायचा म्हणजे छान खाताना ती मिरचीमध्ये भरलेला असेल तर खायला पण छान लागते ही मिरची तुम्ही पोळीबरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर खाऊ शकता आता मी असेच दापून दाबून छान याच्यामध्ये मसाला भरून घेतलाय मी तुम्हाला आता अजून एक मिरची आहे ती पण भरून दाखवते तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मी ह्याच पद्धतीत माझ्या सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या भरून घेतल्या आणि थोडासा मसाला आहे तो माझा शिल्लक राहिलेला आहे इथे मी एक टेबल स्पून एवढंच बेसन घेतले जास्त बेसन नाही घ्यायचे एवढंच बेसन आपल्याला बस होतं आता त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायचे आता मी इतपत अशी पातळ्याची पेस्ट करून घेतली आणि ही पेस्ट आपल्याला जी मिरच्या आपण भरून घेतल्यात ना त्याच्यावरती घालून घ्यायचे जास्त घालायची नाही अगदी दोन दोन तीन तीन थेंब एवढीच मी ही पेस्ट ह्याच्यावरती घालून घेतली असं केल्यामुळे मिरचीमध्ये जो आतमध्ये मसाला असतो ना तो अजिबात बाहेर येत नाही तुम्ही मिरच्या सगळीकडून छान फ्राय करू शकता आणि बेसन घातल्यामुळे जी भरलेली मिरची आहे त्याच्या चवीमध्ये काहीही फरक पडत नाही तर ती चवीला छानच लागते मी असं बेसन सगळ्या मिरचीवरती घालून घेते आणि आता आपल्याला ह्या मिरच्या छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि पॅनमध्ये मी दोन चमचे एवढं तेल घालून घेतलं आहे ह्यावरती आता ह्या मी सगळ्या मिरच्या ज्या आहेत त्या ठेवून घेते आणि घॅसची फ्लेम कमी ठेवूनच आपल्याला ह्या शिजवून घ्यायच्या आहेत मी यावरती आता झाकण ठेवते झाकण ठेवून मी पाच मिनटं ह्या शिजवून घेणार आहे पाच मिनटं झालेली आहेत आता मी झाकण काढून घेतलं तुम्ही बघू शकता खालच्या साईडनी छान त्या अशा शिजल्या गेलेल्या आहेत आता आपल्याला दुसऱ्या सुद्धा ह्या पर परतून शिजवून घ्यायच्या आहेत कितीही त्या हलवल्या तरीसुद्धा त्याच्यातला मसाला अजिबात बाहेर येत नाही तुम्ही बघू शकता तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सब्स्क्राईब करायला अजिबात विसरू नका शेजारीचे बेलायकन बटन आहे ते पण प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा मी ह्यावरती झाकण ठेवते आणि पाच मिनिटं घॅची आज कमी ठेवूनच मी ह्या शिजवून घेतल्या आता पाच मिनिटं झालेली आहे मी झाकण काढून घेतलं तुम्ही बघू शकता मी खालच्या साईडने सुद्धा छान फ्राय केलेले आहेत पण मसाला बाहेर येत नाही अशाच उलटून पालटून आपल्याला ह्या मिरच्या सगळ्या साईडनी छान शिजवून घ्यायच्या आहेत आता ह्या मिरच्या माझ्या सगळ्या शिजवून झालेल्या आहेत मी आता ह्या सगळ्या एका साईडला करून घेते आणि जो आपला मसाला शिल्लक राहिलेला आहे मिरचीमध्ये भरलेला तो पण आपल्याला ह्यामध्ये आता घालून घ्यायचा आहे तो मसालासुद्धा अगदी भाकरीबरोबर भाताबरोबर खायलासुद्धा खूप छान लागतो मी आता ह्या सगळ्या मिरच्या एका साईडला करते आणि हा मसाला जो शिल्लक राहिलेला आहे तो घालून घेते हा मसाला चवीला असाच खायला खूप छान लागतो मी हा मसाला दोन मिनटं असा परतून घेते म्हणजे ह्यामधला जो कच्चेपण आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे आता ह्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते अगदी पाववाटी पाणी म्हटलं तरी चालेल इतपतच मी ह्याच्यामध्ये हे पाणी घालून घेतलं अगदी थोडंसं आणि हा मसाला पाण्यामध्ये आपण मिक्स करून घ्यायचा आहे नंतर हा छान असा मिरची मध्ये कोट करून घ्यायचे आहेत सगळ्या मिरच्या त्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला आता आपली ही भरलेली मिरची जी आहे ती तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता इतकं मी छान त्याला हलवते पण तरीसुद्धा त्यामधला मिरचीमधला मसाला काही अजिबात बाहेर येत नाही तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा भेटूया असेच नवीन आणि चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा खुश रहा धन्यवाद